नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजलेले संध्याकाळचे 7. तर मी आता 7 वाजता किचनमध्ये आलेली आहे. स्वयंपाक तर करायचाच आहे, पण आमच्या ननंदबाईला लागलेले आहेत डोहाळे. तर त्यांच्यासाठी त्यांची इच्छा आहे तिळाच्या वड्या खायच्या आहेत. त्यांना डोहाळे लागलेले आहेत, तर त्याच्यामुळं आता मी तिळाच्या वड्या करणार आहे. पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस असल्यावर तिळाच्या वड्या छान होत नाहीत. गुळ जे असते ना, गुळ ओला धरतो, त्याच्यामुळं तिळाच्या वड्या होत नाही. त्यामुळं आता उघडलेलं आहे. मी म्हणलं चला आता करूया, म्हणजे सकाळी त्यांना देता येतात. त्यामुळे मी आता किचनमध्ये आलेली आहे. तर आता अगोदर तिळाच्या वड्या करणार आहे आणि नंतर स्वयंपाक करणार आहे. आणि मी तिळाच्या वड्या कशा करते ते तुम्हाला शेअर करणार आहे. तिळाची चिक्की पण म्हणतात त्याला, खूप छान लागते आणि असे छान होते, भन्नाट कुरकुरीत होते एकदम छान. आमच्या इथं त्यांना खूप आवडती ही चिक्की, कारण मी संक्रांतीच्या टाईमला केली होती, त्यांना खूप आवडली होती. त्यांनी मला परत करायला लावली त्यांना आवडल्यामुळं. तर आणि ननंदबाईला पण दिली होती, पण आता तिला लागलेले डोहाळे, तर त्याच्यामुळं तिला त्या दिवशी फोन आला होता काय खायचं विचारलं. तर ती म्हणली तुम्ही विचारल्यामुळं मला चिक्की खायची म्हणली, तीळ आणि गुळाची करून पाठवून द्या म्हणले. त्याच्यामुळं आणि जर खायला नाही दिलं तर असं म्हणतात की बाळाचा कान फुटतो जर डोहाळे पूर्ण नाही केले तर. त्यामुळं तिला करून द्यावंच लागेल. त्याच्यामुळं मी आता आलेले किचनमध्ये, तर आता मी करणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला लागूया. चला तर आता मी साहित्य काढून घेते. तीळ आणि गुळपट्टीला काय काय साहित्य लागतात सांगते मी तुम्हाला. तीळ लागतात, गुळ लागतो आणि थोडंसं तूप लागतो. तर हे घरचे तीळ आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत, गावरानी तीळ आहेत आणि उन्हामध्ये वाळू घातलेले पण आहेत. असेच मी कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेले आहेत, त्याला आळंजाळं काहीच झालेलं नाही. चला तर मग मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला साहित्य सम प्रमाणात घ्यायचं आहे. 1 वाटी तीळ घेतले तर 1 वाटी गुळ घ्यायचं आहे. थोडासा गुळ जास्त घेतला तरी चालतो, कारण गोड ज्याला हवा असेल त्याने थोडासा गुळ जास्त घेऊ शकतात. खूप छान होतं बरं का, वड्या इतक्या छान लागतात, एकदम ठिसूळ वड्या होतात, खूप छान आणि खायला एकदम कुरुम कुरुम लागतात. चला तर मग मी आता सुरुवात करते करायला. तर आता कढई गॅसवर घेतलेली आहे, ठेवलेली आहे आणि कढईत गरम पण झालेली आहे आणि त्यामध्ये मी तीळ टाकलेले आहेत. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, छान असे लालसर भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या तिळाचा असा मस्त असा खमंग वास सुटला पाहिजे आणि असे तडतड उडले पाहिजेत. तर तेव्हा वळखायचे की तीळ भाजून झालेले आहेत. तीळ भाजल्याच्या नंतर असे छान फुगतात. तर आता तीळ भाजून झालेले आहेत, मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ताटामध्ये. आता एक चमचा तूप टाकलेला आहे, गावरानी तूप आहे. त्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. बघा, जर 1 वाटी तीळ घेतले तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही थोडासा किंचित जास्त घेऊ शकता, 1/4 वाटी घेऊ शकता जर गोड जास्त आवडत असेल तर. आता हे गूळ जे आहे छान पातळ होईपर्यंत आपण काय करूया, हे जे चॅपिंग बोर्ड आहे मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला वड्या ह्याच्यावरच पाडायच्या आहेत. तर याला छान असं सगळ्या साईडनं तूप लावून घ्यायचं आहे. तर इकडं गूळ पण पातळ होत आहे. तर गूळ मी खिसलेला नाही, कारण खूप चिकट गूळ होता. ते एक तर चाकूनं पण चिरता येत नव्हता आणि खिसणीनं पण खिसता येत नव्हता. त्यामुळं मी त्याला मोठे भाग असे तोडून घेतलेले आहेत आणि पातळ कराय टाकलेलं आहे. तर आता पोळी वळणं आहे, बेलणं पण म्हणतात त्याला, त्याला मी असं तूप लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला त्यांनी लाटायचे आहेत. तर बघू शकता जसं जसं आपला गूळ पातळ होऊन जमायला येतो ना, त्यावेळेस बघा रंग बदलतो गुळाचा. आणि आता आपल्याला ह्याचं गुळाची चाचणी झाली का नाही कसं बघायचं आहे. तर 1 वाटीत पाणी घेतलेलं आहे मी, त्यामध्ये टाकलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या गुळाची गोळी तयार होते आणि तीच गोळी आपण अशी पाण्यामध्ये टाकून बघायची, ज्यावेळेस गुळाची गोळी टनमाने वाजते ना त्यावेळेस ओळखून घ्यायचं की आपला पाक तयार झालेला आहे गुळाचा. तर आता माझा पाक तयार झालेला आहे. आपण होई होईपर्यंत इकडं तयार होतो पाक. मी आता यामध्ये तीळ टाकून घेतले. तर तीळ टाकलेले आहेत इकडं, आपण चॉपिंग बोर्डसुद्धा तयार करून घेतलेले. तर मी त्याखाली कपडा टाकलेला आहे कॉटनचा, जेणेकरून आपण लाटतेवेळेस असं चॉपिंग बोर्ड सरकणार नाही. तर ही एक टिप्स आहे, तर तुम्ही ही टिप्स फॉलो केली तर आपलं चॉपिंग बोर्डसुद्धा सरकणार नाही आणि पोळ्या करतेवेळेससुद्धा कोळीपाटसुद्धा सरकणार नाही असा जर कपडा खाली घेतला तर.
तर आता जे काही तिळाचं मिश्रण आहे ते यावर टाकून घेतलेलं आहे. तर छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं 5 मिनिटानं आपल्याला लाटायचं आहे, म्हणजे थोडासा गरमपणा गेला पाहिजे, असं जमलं पाहिजे हे गूळ आणि तिळाचं मिश्रण, घट्ट झालं पाहिजे तेव्हा आपल्याला लाटायला घ्यायचं. आणि खूपही घट्ट होऊ द्यायचं नाही, नाही तर लाटल्या जात नाही. तर जर लगेच लाटायला घेतलं तर आपल्या बेलण्याला चिटकतो, तूप लावूनसुद्धा चिटकतो, त्यामुळे आपल्याला काय करायचं थोड्या वेळानं लाटून घ्यायचं. तोपर्यंत मी काय करते, चमच्यानं असं पसरवून घेतलेलं आहे, ह्या चमच्यानं ह्याचं काढून घेतलेलं आहे. तर आता आपलं बघा छान मिश्रण तयार झालं आहे आता लाटण्यासाठी. तर मी याला लाटून घेते. तुम्हाला जितकं पाहिजे पातळ तेवढं लाटून घ्यायचं आहे. जितकी तुम्ही वडी पातळ लाटसान तेवढी खायला कुरकुरीत लागते आणि खायला पण चविष्ट लागते. आणि जर तीळ चांगले भाजले तर तुमची वडी खूप छान कुरकुरीत होते. जर तीळ चांगले भाजले नाही तर दाताला असा कर कर आवाज येतो खातेवेळेस, आणि कच्चे तीळ राहिल्यावर. त्यामुळे आपल्याला तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत, खातेवेळेससुद्धा आपल्याला तिळाचा स्वाद आला पाहिजे. चला तर मग आता मी हे वडी जास्त जितकी होईल तितकी पातळ करणार आहे. तर हे मिश्रण माझं ह्याच्यावर चॉपिंग बोर्डवर जास्ती झालं होतं, तर मी 2 ह्याच्यामध्ये करणार होते, पण मी दुसऱ्या ह्याला तूप लावलेलं नव्हतं म्हणून एकावरच टाकलेले. मला वाटलं ह्याच्यावर पुरेसं होईल काय की, पण पुरलं नाही, ह्याच्यावर खूप झालेले. तरी पण मी चॉपिंग बोर्डच्या बाहेर येईपर्यंत लाटून घेणार आहे, जेणेकरून आपली वडी छान अशी मस्त पातळ झालेली होणार आहे. तर लगेच थोड्या वेळानं आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायचे आहेत. जर जास्त थंड झालं तर वड्या पडत नाहीत आपल्या, एकदम कडक चाचणी आहे, त्यामुळे आपल्याला वड्या लवकरच पाडून घ्यायचे आहेत. खूप असं गार होऊ द्यायचं नाही. आणि त्यानंतर झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं पंख्याखाली, फुल पंख्याखाली ठेवायचं आहे. तर बघू शकता छान अशी लाटून झालेली आहे. मी हात लावला तरी हाताला तिळ माझे चिटकत नाहीत, चांगलं सेट झालेलं आहे. तर हे माझ्याकडं शंकर पाळेकरांचा चमचा आहे. तुम्ही जे पिझ्झा कटर असतो ना त्यानंसुद्धा करू शकता. चाकूनं होत नाही बरं का, तुटतात. चाकूनं जर केलं तर तुकडे पडतात, त्यामुळे चाकूनं नाही करायचं. तर बघू शकता अशा प्रकारे मी आपलं ह्यानी शंकरपाळ्याचा जो चमचा आहे त्याने मी वड्या पाडून घेते. तुम्ही जशा आकाराच्या पाड्याच्या तशा पाडू शकता, छोट्या पाड्याच्या छोट्या नाही तर मोठ्या पाड्याच्या मोठ्या. तर मी असं थोडंसं मोठ्या मोठ्याच पाडलेले आहेत, ते काय आपल्याला थोडीशी रुखवताला ठेवायचं आहे. मी आपलं ते ननंदबाईनं फोन करून सांगितले होते, त्याच्यामुळे तिला खायला देणार आहे. चला तर वड्या तयार झालेले आहेत, पंख्याखाली ठेवूया. पंख्याखाली ठेवलेले आहेत, फुल पंखा करून ठेवलेल्या म्हणजे छान थंड होतात. आता जे काही पसारा काढलेलं आहे, पसारा तर मी जास्त होऊ देत नाही, लगेच लगेच ठेवून देत असते, आवडीत असते. ते सगळं आवरून घेतलेलं आहे, काहीच पसारा नाही, फक्त गरमी व्हायला लागली. आता घामाघूम होऊन वड्या बनवल्यात नंतरसाठी. तर एकदम सोप्या आणि इझी आहेत, किती 10 मिनिटांमध्ये वड्या तयार झाल्यात. बघा खूप छान आणि मस्त लागतात खायला, पण एकदम ठिसूळ होतात खुसूर खुसूर खायला. तर तुम्हाला मी थंड झाल्यावर दाखवते. चला तर मग पुन्हा भेटूया आपण. ते तोंड धुवून आले, खूप घाम आलेला होता, गरमी व्हायला लागली, पाऊस उघडला की गरमी होते, आणि पाऊस सुरू झाला. चला आता मी तुम्हाला ते काढून दाखवते. गरमी खूप व्हायला लागली, पंख्याखाली बसले मी थोडंसं. हे थंड झाल्यावरच वड्या छान पडतात, बघा किती छान दिसत आहेत वड्या. तर बघू शकता एकदम आपल्या वड्या छान सेट झालेले आहेत, आणि गर्दा पण जास्त होत नाही, खूप छान वड्या पडतात. किती छान अशा पातळ ठिसूळ वड्या झालेल्या आहेत, तुम्हाला मी पुढे दाखवतेच तोडून कशा झालेल्या आहेत ते. आणि किती पातळ झालेले आहेत बघा, खूप छान अशा पातळ, आणि खायला पण ठिसूळ. तुम्हाला आवाज बघा आहे ना, खायला भारी लागतात. छान वडी झाली. आणि आभाळ आल्यावर काय होते, पावसाळ्यात हे गूळ जे असते ना ओला होते, त्याच्यामुळे वडी पडत नाही. तिने मला 8 दिवस झाले सांगून नंदने की मला वड्या खायच्यात वहिनी, करून द्या म्हणून. चला तर मग मी आता सगळ्या वड्या काढून घेते आणि डब्यात भरून ठेवते. आभाळ तर आलेलंच आहे आणि थोडंसं वलसर पण लागत आहेत, पण काहीच होत नाही, कुरुम कुरुम लागतातच वलसर झालं तरी. फक्त थोडासा वरतून गूळ असा वलसर लागतो. आणि बघा किती झटपट होतात, एकदम 10 मिनिटात वड्या तयार होतात. जर आपल्याला गोड खावंसं वाटलं तर असं तुम्ही घरच्या घरातल्या साहित्यामध्ये करून खाऊ शकता, आणि मुलांना पण खूप आवडतं, आणि हे पौष्टिक पण असतं.
तीळ आणि गुळ खाल्ल्याला खूप चांगलं असतं शरीरासाठी. तर बघा तयार झालेले आहेत वड्या आणि गर्दा पण जास्त पडत नाहीत. एक कढई आणि एक उलथनं आणि कोळीपाट बेलणं एवढंच पडतं घासायला, जास्त भांडे काही पडत नाहीत. आणि मी लगेचच्या लगेच पसारा आवरून घेत असते, त्यामुळे मी किचन वाट्यावर जास्त पसारा होऊ देत नाही. मला सवयच आहे की अशी पसारा जास्त होऊ द्यायची नाही, मला पसारा आवडत नाही, त्यामुळं मी लगेचच्या लगे घेतल्याबरोबर सगळ्या जिथल्या तिथं पसारा ठेवते आणि नंतर तयार करीत असते पदार्थ. चला तर मग मैत्रिणींनो, मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला आज मी वाती दाखवणार होती करून, पण आज वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे उद्या मी वाती करणार आहे. तर आज हे काम केलेलं आहे, आज हे तुम्हाला दाखवले तिळाच्या वड्या. एकदा करून बघा, खूप छान लागतात आणि टेस्ट पण लागतात, करून करून खायला पण खूप छान चविष्ट लागतात. आणि तुम्ही एरवी कधी बी करून खाऊ शकता, एकदम सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला गुळाचा पाक आला पाहिजे, करता कसा करता ते कडक झाला पाहिजे, मग झालं काय टेन्शन नाही, तेव्हाच होऊन जातात. आणि करण्याची पद्धत अशी एकदम सोपी आहे. चला तर मग मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चोरवड्या खायला लागला आहे, चोरवड्या खायला हात घालून. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग, शुभ रात्री, गुड नाईट, बाय बाय.